मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं लोण आता नाशिक शहरामध्ये देखील पसरलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आलेली आहे, मात्र आता नाशिक शहरामध्ये देखील पंचवटी सिडको सातपूर या भागामध्ये असे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत आणि शहरामध्ये आमदार खासदार यांना देखील प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. शहरातले जे प्रमुख वॉर्ड आहेत, जे विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे प्रभाग आहेत, तिथे देखील नेत्यांनी येऊ नये अशा स्वरूपाचे हे बॅनर लागलेले आहेत. तुम्ही का बरं विरोध करताय? आज जनांगे पाटील हे आरक्षणासाठी मागील 6 दिवसापासून बिना पाण्याचं आरक्षण उपोषणाला बसलेलं आहे आणि मराठा समाज आरक्षण मिळणं गरजेचंच आहे. आमच्या प्रभागातून पली नगरसेवका म्हणून गामनेताई दराडे यांनी आज इथे सर्व मराठा समाजाला पाठिंबा दिलेला असून सर्व पक्ष नेत्यांना बंदी केलेली आहे सदर प्रभागात येण्यासाठी. ताई, तुम्ही देखील नगरसेवक राहिलेले आहात, आमदार खासदारांना विरोध तुम्ही करतायत, विकास कामं म्हणा किंवा इतर ज्या समस्या आहेत नागरिकांच्या त्या सुटणार नाहीत असं त्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे, कधीपर्यंत हे असं सगळं चालू राहणार? माहीत नाही, आता हे सर्व सरकारच्या हातात आहे. जर सरकार रातोरात नोटबंदी करू शकतं, रात्रीतून आपले मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात, तर माझं म्हणणं आहे की सरकारला काही हरकत नाही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी. आज जरांगे पाटील त्यांचं जीवाचं रान करून आज समाजासाठी लढत आहे, तर माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान करते की त्यांनी आज समाजाच्या मागे उभं राहावं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं. आज तरुण मुलंही आरक्षणासाठी त्यांचा जीव देत आहे, तर याची कुठंतरी सरकारने दखल घेतली पाहिजे. आज 50 वर्ष उलटून गेले तरी आपल्या सरकारने काही केलं नाही आणि ज्यावेळेस आपले उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपले फडणवीस साहेब बोलायचे की मी असतो तर मी हे केलं असतं, मी असतो तर आता मी आरक्षण दिलं असतं. आज त्यांच्या हातात सत्ता आहे तर त्यांनी हे करून दाखवायला पाहिजे समाजाला. जर लोकप्रतिनिधी आले तर काय होणार? जर आमदार खासदार कोणताही मोठा लोकप्रतिनिधी आमच्या प्रभावात जर आला तर त्याची आम्ही गाडी फोडून त्याचा आम्ही निषेध व्यक्त करू. शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं असं स्वतः जरांगे पाटील सांगत आहे. मी आम्ही त्यांना मानापानाने राहावे, त्यांनी सरकारला त्यांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन केलेलं आहे व आम्ही आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तर लोकप्रतिनिधींनी त्यांचा मान सन्मान राखून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आणि गपचूप आपल्या घरात बसून राहायचं. जर ते तसं न करता ते जर रस्त्यावर फिरले आणि त्यांचे राजकीय पक्ष त्यांनी कार्यक्रम चालू ठेवले तर आम्ही त्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. एकीकडे जरांगे पाटील स्वतः सांगतायत की शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, मात्र दुसरीकडे असा इशारा दिला जातोय जर लोकप्रतिनिधी प्रभागामध्ये फिरले तर त्यांची वाहन तोडफोड होतील. त्यांच्यावर देखील आता इशारा दिला जात आहे की त्यांच्या गाड्यांची तोडफोड होण्याचा. त्यामुळे आता पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मोर बरगजीसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.